अस्सलाम वालेकुम, मैं सिराज शाब्दी। आज हमारे बड़े भाई जो डिस्ट्रिक्ट वाइस प्रेसिडेंट आम आदमी पार्टी से है, बाबर मुस्तफ़ा साहब, आज उनका जन्मदिन है। तो नेचुरली हम लोग जन्मदिन तो ऐसा एंटरटेन नहीं करते जन्मदिन मनाने का, मगर आज ख़ास तौर पे हम इनका जन्मदिन इसलिए मना रहे क्योंकि ये एक गुलबर्गा के एक बहुत अच्छे हस्ती है जिसमें बनमुट्टी बहुत से लोगों की मदद की है, और ख़ास तौर पे आम आदमी पार्टी को जो गुलबर्गा में बढ़ाने में भी इनका बहुत बड़ा कंट्रीब्यूशन रहा है यहाँ पर। और साथ ही साथ इनकी जो नीयत है कि किसी को दिखा के काम नहीं करना, वो हिसाब से हम लोग गुलबर्गे को एक मैसेज देने के लिए हम लोग यहाँ पे इनका बर्थडे सेलिब्रेशन किए हैं जी। ये जो स्थान, ये जो लोकेशन आप देख रहे हैं, यहाँ पर 100 अबव एज ओल्ड लोग हैं यहाँ पर, जो एक अनाथ आश्रम बोला जा सकता है, इंग्लिश में रिहैबिलिटेशन सेंटर बोला जाता है। यहाँ पर यहाँ पे ऐसे लोग हैं जिसके माँ बाप छोड़े सो, बच्चे छोड़े सो, वैसे लोग हैं यहाँ पर, और जो बेगर्स है वो जो वैसे लोग यहाँ पर है। और यहाँ पर ये भी ताज्जुब का देखा गया कि यहाँ पर कोई थोड़े प्रोफेशनल्स हैं वो भी यहाँ पर आए हुए हैं। तो मकसद हमारा यही था कि हम गुलबर्गे को ये लोगों को ये बताना चाह रहे थे कि आप जो बर्थडे सेलिब्रेशन करते हैं उसमें आपको एक्सपेंस भी बेयर करना पड़ता है, बट वो पैसा सही जगह लगना, ज़रूरतमंद को लगना, वो इम्पॉर्टेंट है। गुलबर्गा में ऐसे कई रिहैबिलिटेशन सेंटर्स है जहाँ पे बड़े बुज़ुर्ग हैं और बच्चे भी है, यतीम बच्चे हैं, तो हम वहाँ पे भी जाकर रहे थे। हालत बहुत बुरी है यहाँ पर, गवर्नमेंट की तरफ से जितना ही कोशिश होती वो लोग कोशिश कर रहे हैं। तो हम बीइंग सिटीजन्स और यहाँ के गुलबर्गा के नागरिक होने के नाते हमारा भी फ़र्ज़ बनता है कि रिहैबिलिटेशन सेंटर्स को, एज ओल्ड यतीम, ये लोगों को हमारा सपोर्ट करना बहुत ज़रूरी है। इसलिए हम लोग ये सोचे कि आज रिहैबिलिटेशन में आज हमारा वक्त बिताएंगे, जहाँ पर हम लोग फ्रूट डिस्ट्रीब्यूट किए और स्पोर्ट्स किट्स भी डिस्ट्रीब्यूट किए। स्पोर्ट्स किट्स इसलिए डिस्ट्रीब्यूट किए क्योंकि ये लोग फिज़िकल मूवमेंट में रहेंगे, अगर फिज़िकल एक्टिविटी फिज़िकल मूवमेंट होगा तो इनकी हेल्थ भी अच्छी रहेंगी। तो बस यही इंटेंशन से हम यहाँ पर बनाए हैं, और गुलबर्गा के आवाम को भी मैं यही रिक्वेस्ट करता हूँ कि वी शुड चेंज द ट्रेडिशन। वो जो हम ट्रेडिशन करते हैं केक काट के मुंह पे मारना, फेंकना, नाचना कूदना, इससे बेहतर यह है कि भाई कुछ ऐसे काम करो जिससे हमको एक सवाब जारिया भी हो जाए और ये लोगों को खुशी हो गए, और साथ ही साथ जो गवर्नमेंट डिपार्टमेंट है उनको भी लगना चाहिए कि भाई गुलबर्गे की आवाम भी गवर्नमेंट को सपोर्ट करती है। नमस्ते, मेरा नाम आकाश रिडलान है। जो कल तक एक टॉपिक था हमारे डायनामिक पर्सनालिटी मुस्तफ़ा सर का बर्थडे कहाँ पे सेलिब्रेट करें हम लोग करके, तो एक क्वेश्चन था, फिर एक दो तीन सजेशंस आए, तो होने के बाद हम लोग यहाँ पे पहुँचे। तो इतने बर्थडे पार्टीज़ वगैरह हम लोगों ने सेलिब्रेट किया, अटेंड किया, कभी इतनी खुशी नहीं मिली जितनी आज यहाँ पे मिली है। तो मेरी भी एक रिक्वेस्ट है कि अगर आप करना चाहो तो यहाँ पे आके देखिए और सेलिब्रेट करिए, बहुत खुशी मिलेगी। नमस्कार, इवत्तिन दिन ನಮ್ಮ ಗುಲ್ಬರ್ಗದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ, ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಬಾಬರ್ ಸರ್ ಅವ್ರದ್ದು ಹುಟ್ಟುಹಬ್ಬ. ಅದರ ಅಂಗವಾಗಿ ನಾವು ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಫಲ್ತು ವೆಚ್ಚ ಅಂದರೆ ಈ ಬರ್ತಡೇ ದಿವಸ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಸರ್, ಎಲ್ಲ ಕೇಕ್ ಕಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ದಾರು ಎಲ್ಲ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಚೆಲ್ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಆಲ್ತು ಫಾಲ್ತು ವೆಚ್ಚ ಮಾಡಿದೆ. ಅವ್ರ ಬರ್ತಡೇ ಅಂಗವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ವೃದ್ಧಾಶ್ರಮಕ್ಕೆ ಬಂದು ಅವರ ಕಡೆಯಿಂದ ಅವರು ಏನು ಸಹಾಯನ ಮಾಡಿದ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಾಗಲಿ, ಶ್ರೀಮಂತರಾಗಲಿ, ರಾಜಕಾರಣಿಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಆಗಲಿ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಸರ್ಕಾರಿ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೋದು ಏನಪ್ಪ ಅಂತಂತಂದರೆ, ತಾವು ಕೂಡ ಇಂಥ ವೃದ್ಧಾಶ್ರಮಗಳಾಗಲಿ, ಅನಾಥಾಲಯ ಅನ್ನೋ ಮಕ್ಕಳದು ಏನು ಇದಿರುತ್ತಲ್ಲ ಅಲ್ಲಾಗಲಿ, ನೀವು ಈ ಥರ ಬರ್ತಡೇನ ಸೆಲೆಬ್ರೇಷನ್ ಮಾಡಿದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಸರ್ಕಾರಕ್ಕೂ ಒಳ್ಳೆಯದು ಮತ್ತು ನಿಮ್ಮದು ಹಣನ ವ್ಯರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ತಾವು ಕೂಡ ಮುಂದೆ ಯಾವುದಾದರೂ ನಿಮ್ಮ ಬರ್ತಡೇನ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತಂದರೆ ವೃದ್ಧಾಶ್ರಮದಲ್ಲೂ ಅಥವಾ ಅನಾಥಾಲಯದಲ್ಲೂ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗಿದೆ. Thank you.
ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ರಾಕೇಶ್ ಅಂತ ಹೇಳಿ. ನಮ್ಮದು ಗುಲ್ಬರ್ಗದ ವೈಸ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಅವರು ಬಾಬು ಮುಸ್ತಫಾ ಅವರು, ಅವ್ರದ್ದು ಇವತ್ತು ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಅಂಗವಾಗಿ ನಮ್ಮ ಸ್ಥಳೀಯ ನಿರ್ಸಿತರ ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಬಂದು ಹುಟ್ಟುಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅದರ ನಂತರ ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಕಿಟ್ಟನ್ನು ಕೊಟ್ಟು ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಹಾಗೂ ಹಣ್ಣು ಹಂಪಲನ್ನು ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಈಗ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಚಳಿಗಾಲ ಬರ್ತಾಯಿದೆ, ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಮಂಕಿ ಕ್ಯಾಪ್ ಒಂದು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಸ್ಥಳೀಯ ನಿರ್ಸಿತ ಕಡೆಯಿಂದ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗ ಕಡೆಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು ಅಂತ ಎರಡು ಮಾತನ್ನು. ಬಾಬು ಮುಸ್ತಫಾ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು ಅವರಿಗೆ. ನಮ್ಮ ನಿರಸಪ್ರ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಅವರು ಸ್ಪೋರ್ಟ್ಸ್ ಆಟದ ಸಾಮಾನುಗಳು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಮತ್ತು ಅವರು ಮಂಕಿ ಕ್ಯಾಪ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಹಣ್ಣಂಪಲು ಕೂಡ ಹಂಚಿರ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇದೆ ಹೊಸ ಶುಭಾಶಯಗಳು ಮುಂದೆ ಸರಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಬರಲು ನಾನು ಹೇಳಿರ್ತೇನೆ. ಈ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ದಿನಕ್ಕಾಗಿ ಬಾಬಾಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ತೇನೆ.